नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझे चॅनेल मराठतडकामध्ये आज आपण चवळीची उसळ बनवणार आहोत किंवा चवळीची भाजी पण म्हणू शकता खूप सोपी आणि खूपच झणझणीत आणि चटपटीत लागते ही भाजी तर नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर त्यासाठी इथं मी घेतलेली आहे एक वाटी चवळी आहे ही त्याला एक सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजवलं होतं आणि नंतर कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता चवळी एकदम सॉफ्ट शिजलेली आहे त्याचसोबत दोन टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे मी जिरे आणि मोहरी फोडणीसाठी एक चमचा गरम मसाला एक चमचा आलं आणि लसूण पेस्ट एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट आणि तीन ते चार चमचे इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे याचा रे रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि मीठ घेतलं आहे चवीनुसार तर चला मग सुरू करू या रेसिपी तर सगळ्यात पहिले गॅसवर एक कढाई ठेवली आहे आणि त्या कढाईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घालत आहे तेल थोडंसं जास्त इथं घालत आहे मी तेला छान गरम करून घ्यायचं आहे आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालूया आता यामध्ये आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सोबतच मी आता दोन टोमॅटोची प्युरी घालत आहे कच्चे टोमॅटो आहेत हे त्यामुळे याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपण जो कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे ते ऑलरेडी परतलेलं असतं पण आपले कच्चे जे आहे टोमॅटो जे आहे ते कच्चे आहेत त्यामुळे सुरुवातीला टोमॅटोची प्युरी घालून ती छान शिजवून घ्यायची आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत आपण टोमॅटोची प्युरी शिजवून घेऊया तर आपल्या टोमॅटोच्या प्युरीला छान तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया हे ऑलरेडी आपण छान तेलावर परतून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला याला परतण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही फक्त एक दोन मिनटं आपण याला व्यवस्थित परतून घेऊया ही भाजी खूप छान होते आणि झटपट बनते कडधान्य खाणे खूप चांगले असते पण तुम्ही अशा प्रकारे जर बनवली तर आणखीनच टेस्टी आणि आवडीने खाल्ली जाईल तर एक दोन मिनटं छान परतून घेऊया तेल सुटेपर्यंत कांदा खोबऱ्याचं वाटण बनवून तुम्ही एक महिनाभर फ्रीजमध्ये ठेवू शकता त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर आपले मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूया सुके मसाल्यामध्ये मी सर्वात पहिले लाल मिरची पावडर घालते आहे हळद गरम मसाला आणि मीठ घालणार आहोत छान मिक्स करून एक मिनिटभर आपण मसाल्यासोबत छान परतून घेऊया एक मिनिट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मसाले आपले छान मिक्स झालेले आहेत आता त्यामध्ये चवळी घालूया जी मी कुकरला चार शिट्ट्या करून घेतलेली आहे तुम्ही यामध्येच बटाट्याच्या थोडेसे मोठे मोठे फोडी करून त्या पण घालू शकता खूप छान लागतं ते पण त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन तर चवळी आपली छान मिक्स करून घ्यायची मसाल्यासोबत आता आपण यामध्ये पाणी ॲड करूया चवळी शिजवते वेळेस मी मीठ बिलकुल घातलेलं नव्हतं त्यामुळे मी नंतर मीठ घातलं आहे चवळी फक्त कुकरला लावून पाणी घालून ती शिजवून घेतली आहे तर पाणी आणखीन थोडं आपण यामध्ये ॲड करूया म्हणजे जवळजवळ मी एक ते दीड ग्लास पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्हाला जर ही भाजी जास्त सुकी आवडत असेल तर तुम्ही थोडीशी पाणी कमी घातला तरीही चालेल मी थोडीशी रस्सेदार बनवणार आहे तर आता मीडियम गॅसवर दहा मिनटं आपण ही भाजी झाकण ठेवून शिजवून देऊया आपली चवळी ऑलरेडी शिजलेली आहे पण मसाल्यामध्ये छान शिजली जाईन त्यामुळे एक दहा मिनटं आपण ही झाकण ठेवून मीडियम गॅसवर शिजवूया दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय आपल्या भाजीला छान तरी आलेली आहे आणि कलर पाहू शकताय तुम्ही आणि आपली चवळी पण छान मस्त झालेली आहे त्याचसोबत आपले जा भाजीचा जो रस्सा आहे तो दाटसर झालेला आहे आणि एकदम मस्त झालेली आहे ही भाजी तर आता मी गॅस बंद करते आणि ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेते हे बघा आपली चवळीची भाजी एकदम तयार आहे तुम्ही ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतही खाल्ली तरीही खूप छान लागते तर नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेलबटन आहे तेही दाबा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आणि असाच माझ्या चॅनेलला सपोर्ट करत राहा धन्यवाद